नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी मधल्या मोडाळेमध्ये भुजबळांचा कार्यक्रम भुजबळांच्या कार्यक्रमामध्ये आंदोलनाची शक्यता आहे. आंदोलनाच्या शक्यतेमुळे पोलीस सतर्क झालेले आहेत. भुजबळांच्या वक्तव्यानंतर मोडाळेमध्ये कार्यक्रम आहे आणि त्या दृष्टीने पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत. अंबड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार परिषदेच्या सभेच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी केलेल्या मराठा समाजाच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये आज छगन भुजबळ यांचा मोडाळे या ठिकाणी दौरा आहे. तर गावबंदी असताना भुजबळांच्या दौऱ्याला विरोध होण्याची शक्यता बघता पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी, पाहूया. काल अंबड येथे ओबीसी एल्गार सभेच्या व्यासपीठावरती छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. मराठा समाजा बाबतीत हे विधान होतं आणि त्यानंतर बहुतांश ठिकाणी मराठा समाज हा आक्रमक झालेला बघायला मिळत आहे आणि सरळ सरळ मराठा समाजाकडनं भुजबळांचा आता निषेध देखील व्यक्त करण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आज इगतपुरी तालुक्यामध्ये छगनराव भुजबळ यांचा दौरा आयोजित केलेला आहे. या दौऱ्याला मराठा समाजाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होण्याची शक्यता बघता मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त हा वाडीवारा फाटा ते मोडाळापर्यंत लावण्यात आलेला आहे. मोडाळा या ठिकाणी छगन भुजबळांचा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच कार्यक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजफाटा हा वाडीवारा परिसरामध्ये बघायला मिळत आहे. या ठिकाणी भुजबळांना काळे झेंडे देखील दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि आता ओबीसी विरुद्ध मराठा समाज जो आहे तो आता समोरासमोर आता प्रत्यय यायला लागलेला आहे. आणि आता उघड उघड भुजबळांनी मराठा समाजाच्या विरोधात दंड थोपटले की काय अशी भावना आता मराठा समाजाकडनं व्यक्त होत आहे. त्यामुळे मराठा समाजाकडनं आज मोठ्या प्रमाणामध्ये छगनराव भुजबळ यांना वाडीवारा परिसरामध्ये विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती इगतपुरी परिसर असेल त्याचबरोबर वाडीवारा परिसर असेल आणि घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील घटनास्थळावरती आलेले आहेत. त्याचबरोबर नाशिक ग्रामीणचे जे काही अधिकारी आहेत ते देखील वाडीवारा परिसरामध्ये बंदोबस्तासाठी आलेले आहेत. आता नेमका हा दौरा छगन भुजबळांचा कसा होतो आणि या ठिकाणी देखील छगन भुजबळ काय बोलतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, वाडीवारे, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.